पीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम थांबा, 4 जूनला वाजवा, आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काचं आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत, तुमच्यासमोर भाषण काय करू आणि तुमच्यासमोर प्रचार तरी कशाला करू, कारण आपलं नातं हे मोदी शांसारखं नाही आहे, बहुत पुराना रिश्ता, खरंच आमचा बहुत पुराना रिश्ता आहे, फटाके थांबवा ना, आपला खरंच बहुत पुराना रिश्ता आहे, फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या 7 तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बटन दाबून मुंबईमध्ये आपलं जे काय काम आहे 20 तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत, मला माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत, याचं कारण आता 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली, अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या लागल्या ते पलट आहेत, नको बाबा हा, म्हणून मग त्यांनी काय केलं, टूर ऑपरेटर्सना एक विनंती केली, अमित शहाने विनंती केली हा की बाकी सब ठीक आहे ना, ईडी वीडी कुछ आहे नाही ना आपके पास, आणि त्यांना सांगितलं की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा, अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या, असो तो त्यांचा भाग आहे. आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली, आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत, आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत, त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाही आहेत, पण एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नार्या. आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो, मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो, तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो, आडवाच ये तू, अरे लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला, लाज नाही लज्जा नाही, बडू बडबडतोय आपला, बडबडतोय बडबडतोय, म्हणून म्हटलं शुभ बोल रे नार्या. आता नाव मी काय ठेवलेलं नाही, तसं पाहिलं तर 1-4 दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात, आता म्हटलं 4 दिवसांनी परत येऊन बोलायचं काय, पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा. आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले, बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील, नाही तर दुसरं काय, पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी, आज हा नवीन शब्द दिलाय, कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काय लाज वाटायला तयार नाही, भाकड म्हणत होतो काय लाज वाटत नाही, कमळाबाई म्हटलं, आता बेअकली म्हणतोय, आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी, याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही. आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला. अहो अमित शहाजी, तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला, 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय, कोंबडी चोर बरोबर घेतल्या तरी अजून अंड्यात तर पिल्लुकाने बाहेर येत, त्याच्यावरती बोला, नुसतं आपलं उभवतंय आपलं, अहो तुमच्या खरंच कोंबडं बरं, अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं, तुम्ही 10 वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही, ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही, जणू काय राम मंदिर यांनी बांधलं, राम मंदिर बांधलं चांगलं केलं की वाईट केलं, अहो चांगलंच केलं, पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता, बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणला नाही, बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब बाळासाहेब का तुमच्या वर्गात होते, हा
बाळासाहेब बाळासाहेब काय, हिंदू हृदय सम्राट म्हणा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही, हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जीभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते। पण राम मंदिर वरती बोला, बोलतोच ना राम मंदिर, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला। मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो, आणि तुमच्यासारखा तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत। आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवतोय, उठून आणि जाऊ, दोन वेळा गेलोच। पण मी जाऊन आलो, तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिरात का नाही गेला? जय भवानी जय शिवाजी, जरा द्या एकदा घोषणा। हा त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे एवढ्या जोरात पाहिजे। मला आव्हान देते हिंदुत्वावरती, अहो जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्यांना न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला होता बाजूला, 22 जानेवारी मी तमाम शिवसैनिकांना घेऊन कुठे गेलो होतो, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये। त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहिती आहे का अमित शहाजी? इतिहास बघा काय, त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे, या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते। आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते। मी उघडतो, यांचं हिंदुत्व आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व आहे सुधारणावादी हिंदुत्व आहे। आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाहीये, अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे। तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं? तुम्ही काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नसेल, माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोदी गेले होते तिकडे झाड लोट करायला, नाही फोटो आले होते की नाही तुम्ही सांगा। आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय, तर फक्त काड्या घालायच्या। विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना, तुम्ही काढा पुरावा आणि ऐका। पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय, मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोल, कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला म्हणजे राजकारणातले बाप यांचे। आणि 1940 सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगने भारताची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये। 11 महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते, त्याच्याबद्दल बोला। काँग्रेस जेव्हा लढत होती चले जाऊचा नारा दिला 42 साली गांधीजींनी, तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो, का त्यांच्यासाठी नाही पण इकडे चांगली कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो, म्हणून चले जाओ चळवळ कशी वाईट आहे तिला कसं ठेचलं पाहिजे हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी लिहिलं होतं, ते का नाही बोलत? पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही 10 वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला। आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही आले असतील, मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान काहीतरी नीतिमत्ता विचारसरणी त्यांच्याकडे आहे, त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये आस्था आहे, त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात आस्था आहे। पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे की अरे काय वेळ आली कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय, हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी, मी एका बाजूला विनायक दुसऱ्या बाजूला खलनायक, बरं खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक काय, ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भाकड बेग काय भेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोदीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे, अहो तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का? आता काय झालंय मोदी सरकार नाही राहिले हे गजनी सरकार झालेलं आहे,
हे गजनी सरकार आहे. तुम्ही 2014 तुमचा जाहीरनामा काढा, थापानामा 19 काढा, आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे लोक सांगा. पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत. आणि मग काँग्रेस काय करणार? ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार? अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत, आम्ही काय करू शकतो? आमचा काय दोष आहे? म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागत आहेत. पण ते घेत करताना भाजपचं काय झालंय, ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात, कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात गाडीत टाकतात. आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं, ते पहिल्या प्रथम बघतोय, कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय, सगळे कचरे. ज्याला बाळासाहेबांनी गेट आऊट सांगितलं होतं हाच तो तुमचा इथला उमेदवार आहे. हीच मस्ती होती त्यावेळेला, तुला बघून घेतो, तुझं अमुक करून घेतो, काय घेतोस तू, जा घे, काय करायचं कर, गेट आऊट. आणि कोणाला धमक्या देतोस? या धमक्यांना कोकणवासियांनी कधीच गाडून टाकलेलं आहे. तो काळ तुम्ही आठवा, 2005 पर्यंत यांची मस्ती होती. आणि ती पोटनिवडणूक संपूर्ण दहशतीच्या एक सावट होतं. मी स्वतः इकडे 8-10 दिवस राहिलो होतो, गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जात होतो. आणि तिथली सगळी कोकणवासी म्हणजे तुमच्यापैकीच काही लोक मला आजही आठवते. मी गाडीत बसल्यानंतर धावत आले आणि मला सांगले, उद्धवजी एक काम करा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो, पण इकडे ना कोणतरी लढणारा माणूस द्या. बघा तुम्ही आज गेलात ना तो उद्या हे काय करतील सांगता येत नाही. आमची मुलं बाळं मुली यांना इकडनं यावं जावं लागतं, हे काय करतील हे सांगता येत नाही. मग त्याच्यानंतर वैभव उभा राहिला, विनायक उभे राहिले, तुम्ही त्याच्यासोबत उभे राहिलात, सगळी माझी मंडळी, सतीश वगैरे सगळे, संदेश आहेत, सगळे उभे राहिले. आणि ती जी एक मालिका होती, मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती. सत्यविजय भिसे, आमचा रमेश गोवेकर असा एक दिवस गायब, अंकुश राणे, ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे कसं कसं घडलं. हत्या झाली, पळवला गेलाय, कोणी पळवलं तेच माहिती नाही, असं होऊ शकतं काय? भूतटकी आहे. आणि अमित शहा हे काय माहिती नाही. आता राणेंना मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील तर ह्या गुंडगिऱ्याला मत म्हणजे मोदींना मत असं तुम्हाला म्हणायचंय? ह्या हत्या झाल्या कशा? आहेत ना तुमच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्ही, मग या हत्येचा शोध तुम्ही घ्या ना, पण मिळणारच नाही, धागेदोरी मिळणार नाही. कारण जो जो तुमच्या भाजपात आला तो तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून चकाचक झाला असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी केलेली पाप ही आज सुद्धा कायम आहेत, आज सुद्धा कायम आहे. आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको. आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासियांना आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, उमेदवार निवडायचा ना, ठीक आहे, मी आत्ता सध्या म्हणतोय विनायक राऊतांचा आत्ता विचार न करता मी तुम्हाला सांगतोय ते करा आणि मग तुम्ही मत द्या. तुम्ही विनायक राऊतांची 10 वर्षातली संसदेतली भाषणं काढा, ती त्याचे व्हिडिओ लावा, आणि ह्यांनी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिले ते तुम्ही बघा. नुसतं मला पाहिजे, मला पाहिजे, मी आणि माय हम मै और हमारे दो काय कुठली आहे. बरे, ज्या घराणेशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नकोय. मी तर म्हणतो मी आहेच, मी घराण्याचा वारसच आहे, अभिमानाने सांगतो मी. आणि अमित शहा आज बोललेत, अहो तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, फालतू नकली सर्टिफिकेट मला नकोय, गरज नाही, फेकून देतो मी गटारात ते, की उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ? मी तर अभिमानाने सांगतोय, पण अमितजी मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना तसं तुम्ही लावा, माझ्या वडिलांचं नाव लावून मत नका मागू. तुम्हाला माझी माणसं चोरावी लागतायत, तुम्हाला माझे वडील चोरावे लागतायत, काय हो तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही, तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही? मग लावा ना, तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे, तसं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लया आणि या. पण संपूर्ण देश तुम्ही नासून टाकतात. जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो महाराष्ट्र लुटला जातोय हे 2 सुरतवाले
व्यापारी, दोन व्यापारी सुरतेचे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. आणि ही लूट मी होऊ देत नाही, ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते. महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही पर्वा करत नाही त्याची. महाराष्ट्राच्या आड जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे, पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका. महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेला आहात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही, माझी शपथ आहे. तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी मध्ये ते नेव्ही दिनासाठी आले होते, संकटात तर कधी आलेच नाहीत ना. अमित शहा आले ना नरेंद्र मोदी आले, इकडे सगळे तोक्ते आले, निसर्ग आलं, मध्ये आणखीन काय काय वादळं आली. काजूला हमीभाव नाही पण गद्दाराला हमीभाव आहे. असं निवडणुकीत तुम्ही कधी वचन दिलं की गद्दाराला आम्ही लवकरच हमीभाव देऊ? नाही, आधी तुम्ही भाव देता, मग तुम्ही त्यांना घेऊन मग त्यांना निवडणुकीत उभं करता. मग 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगताय, विनायकराव तिकडे कंठशोष करतायत, काजूला हमीभाव द्या, हमीभाव द्या, हमीभाव द्या, तरी हमीभाव देत नाहीत. पण मोदीजी आले, सिंधुदुर्गात आले, मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जातील, पण घोषणा केलीच नाही. माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले. म्हणजे यांना आता कधी कोणी बोलवण्याचं धाडस नाही करणार, कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगले बघतील आणि तेच उचलून गुजरातला नेतील. ही अशी यांची एक मानसिकता आहे. जे जे ज्या ज्या काही गोष्टी येणार होत्या, बल्क ड्रग पार्क येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता, टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही. कदाचित यांचं सरकार जाण्याची ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची 4 जूनला होऊ दे, मी मग मी 5 जूनला येतो देशामध्ये. म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. म्हणून मागे मी म्हटलं होतं की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. मग आज अमित शहा मी तुम्हाला आव्हान देतोय, परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार. मी तर होऊ देणारच नाहीये, मी तर होऊच देणार नाहीये. पण अमित शहांमध्ये जर हिंमत असेल, हिंमत आणि अमित शहा हा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हिंमत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही. पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं, नाणार आमच्या माथ्यावर मारायचं, पुन्हा बारसू मारायचं, जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाकायचं, निसर्ग मारून टाकायचं, आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांत्यांचा डोळा आहे. जैतापूरची सुरजी काही मी नावं पाहिली, जमीन कोणी खरेदी केल्या? सगळे यांचे बगल बच्चे. मग कोकण मोदी शहा वगैरे त्यांचीच नावं आहेत, 7 बारावऱ्यांची नावं चढली कशी? परस्पर तुम्ही सगळं लुटून फस्त करत आहात. आणि उद्धव ठाकरे कोरोनाची खिचडी खाल्ली, खिचडी खाल्ली. मग तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये काय केलं होतं? गंगेमध्ये प्रेत वाहत होती पण माझ्या महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा प्रेताची किंवा शवाची अशी अवहेलना आम्ही होऊ दिली नव्हती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, त्या दुर्दैव आहे. मी टीका नुसती नाही करत पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. एक तरी मला भाजप शासित राज्य सांगा की जिकडे महाराष्ट्राने केलं तसं फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं होतं. लस म्हणे मोदींनी शोधली म्हणून लसीवरती मोदींचा फोटो, मग खतावरती मोदींचा फोटो का टाकता? शेणखत आहे ना, तिकडे बैलाचा फोटो टाका. नाही, माझा प्रश्न साधा आहे. आता हे जे म्हणतात लस मोदींनी शोधली, लस मोदींनी शोधली म्हणून त्याच्यावरती मोदींचा फोटो मी समजू शकतो, पण खतावरती मोदींचा फोटो का? हा कुठला न्याय आहे? म्हणजे सगळीकडे मी आणि मीच, म्हणजे जे येईल ते फक्त मलाच पाहिजे, दुसरं कोणी बसायचंच नाही. त्याच्यानंतर दुसरं जे मी वचन दिलेलं आहे ते शेतकऱ्यांनंतर दिलेलंच आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जाते, संपूर्ण मराठवाडा विदर्भ वगैरे इकडे तिकडे फिरतोय. ती प्रधानमंत्री सन्मान योजना का काहीतरी योजना आहे का तुमच्याकडे? 6,000 रुपये येतात. हा, पीएम किसान सन्मान योजना काहीतरी आहे.
ते शेतकरी जे सांगतात फार म्हणजे मला कौतुक वाटतं शेतकऱ्यांचं. शेतकरी स्वतः सांगतायत की अहो हे 6,000 रुपये वर्षाला देतात, पण आमच्या खतावर GST, औषधांवरती GST, बी बियाण्यावरती GST, सगळी जी काय उपकरणं लागतात त्याच्यात GST, 1,000 रुपये आमच्याकडनं घेऊन जातात आणि 6,000 रुपये भीक दिल्यासारखे आमच्या तोंडावर मारतात. म्हणून मी वचन दिले की शेतकऱ्याला जी जी शेतीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत, मग ते कीटकनाशक असेल, खत असेल, बी बियाणं असेल, इतर अवजार असतील, ह्याच्यावरचा GST माफ करून टाकायचा. शहरामध्ये अनेक छोटे छोटे व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांवरती GST च्या धाडी पडतात. म्हणजे ह्यांचं सगळे जे चाललेलं आहे, चंदा दो आणि धंदा लो. वैभव तू जे बोललास ना की त्यांच्याकडे करोडो रुपयाचे निवडणूक रोखे आहेत, हे बघ माझ्याकडे किती निवडणूक रोखे आहेत. हे निवडणूक रोखेच आहेत आणि सगळे निवडणूक रोखे मी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच वापरणार आहे. पण तुम्ही GST च्या माध्यमातून जे व्यापाऱ्यांना त्रास देतात, त्या GST च्या कर प्रणालीमध्ये आम्ही बदल करणार आहोत. व्यापारी असेल असेल गुजराती असेल, मी गुजरातला काही देऊ नये या मताचं नाहीये. गुजरातच्या हाताचं असेल ते आम्ही सुद्धा देऊ, पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडात घास काढून देणार असाल तर तो हात आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही, हे मी महाराष्ट्रामध्ये सांगतोय. मी मुख्यमंत्री असताना इथल्या विमानतळाच्या उद्घाटनाला आलो होतो चिपी आणि बसले होते सूक्ष्म आणि लघु. खरं म्हणजे आनंदाचा दिवस, जे मी बोललो ना शुभ बोल रे नार्या, अरे कोकणासाठी जगासाठी कोकणाचे दरवाजे उघडतायत. तो विमानतळ आजपर्यंत नुसता होणार होणार होणार, आपण तिकडे रेटा लावला आणि तो विमानतळ करून घेतला, पण तिकडे सुद्धा असंच काहीतरी वेडवागडं बोलून घेते, मग काढली होती थोडीशी तिकडे. पण तो विमानतळ आज चालू आहे का बंद आहे? बाजूला बघा, काल मी त्या गोव्याच्या मोपा विमानतळावरती उतरलो, केवढा भव्य दिव्य विमानतळ केलेला आहे. का हे सगळं वैभव तुम्ही आमच्या कोकणात का नाही आणत? कोकणामध्ये सुद्धा ते संपूर्ण हा किनारपट्टा आहे, गोव्यापासून हा संपूर्ण किनारपट्टा एवढा सुंदर आहे. इकडे तर आपले ऐतिहासिक किल्ले आहेत, महाराजांनी बांधलेले सिंधुदुर्ग आहे. ज्या सिंधुदुर्गामध्ये गेल्या वेळेला आलो होतो वैभवनी खरंच चांगलं झालं. एकमेव जे आपल्या छत्रपतींचं मंदिर आहे त्याच्यात शिवछत्रपतींना त्यांनी दगडी सिंहासन करून घेतलं, केवढं मोठं काम केलं त्यांनी, केवढं मोठं काम केलं. अहो मोदीजी शहाजी हे ह्याला कामं म्हणतात? नुसतं तुम्ही आलात आणि पर्यटन प्रकल्प घेऊन गेलात, येऊन नुसतं काहीतरी कोपरा लावून जाता. या गोष्टी मतदारांना तुम्ही जास्त काळ फसू शकत नाही. आम्ही आणखीन जे वचन दिले आहे, जे 95 साली आपलं युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवले होते. आता मी स्वतः प्रयत्न करणार आहे, देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सांगा ना असं काहीतरी सांगा, जो रोजगार इकडनं पळून नेलेला आहे तो रोजगार पुन्हा मी इकडे उपलब्ध करणार आहे. नुसता शहरात तर नाहीच, मुंबईचं जे आर्थिक केंद्र, वित्तीय केंद्र, हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. डायमंड बाजार तो गुजरातला घेऊन गेलात. ते वित्तीय केंद्र जिथे होणार होतं तिकडे बुलेट ट्रेन कोणासाठी? अहमदाबाद मुंबई कशाला? गद्दारानं पळवाय की बसला इकडे का उतरला तिकडे? त्या बुलेट ट्रेनच्या जागी होणारं वित्तीय केंद्र सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आणेन, पण माझ्या मी महाराष्ट्रात परत आणेन. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे लोक ते मुलं मुली शिकतायत त्यांना त्यांच्या गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात अगदी गावागावात खेड्यापाड्यात नसलं तरी किमान जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे. आणि मला तोही दिवस आठवतोय जेव्हा वैभव तू सिंहासारखा यांच्या अंगावरती चालून गेला होता, भेकडाने तुझ्यावरती हल्ला केला होता, त्याच्यात एक शिवसैनिक जखमी झाला होता. मी आलो होतो दुसऱ्या दिवशी, हा रुपेश, आणि मग इकडे आल्यावरती विचारलं कुठे येतो, तो गोव्याला. अरे गोव्याला कसा? नाही इकडे उपचाराची सोय नाही. म्हणजे तुम्ही इकडे फक्त मारामारी करायच्या, लोकांची डोकी फोडायची आणि उपचार कराल सुद्धा जागा नाही, स्वतःची मेडिकल कॉलेज बरोबर चालतात, त्याला सुद्धा परवानगी मी दिली होती. मी पाहिलं नाही तेव्हा की कोणाचं कॉलेज आहे, कोणाचं हॉस्पिटल आहे, पण माझ्या कोकणात कोकणासाठी कोणतरी काम करतंय कर चल देतो परवानगी, मी ठेवू शकलो असतो, पण मी अडवलं नाही. हे पाप मी कधी केलं नाही.
पण एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे, हो अभिमान आहे, की मेडिकल कॉलेज शासकीय मी इकडे मंजूर करून दिलं. पण आता काय बंद पडलं वाटतं, पुढचं काम बंद. कार्डियक लॅब सुद्धा इकडची इकडे नको, कारण नाही तर आपलं कसं चालणार, म्हणून ती पाठवून दिली कोल्हापूरला. कोल्हापूरला पण झाली पाहिजे, पण माझ्या सिंधुदुर्गात सुद्धा मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. कुठे नेली? कोल्हापूर ना, तेच इथून हलवली त्याने. कार्डियक लॅब तुम्ही हलवता, तुमच्या धंद्या आरोग्याची सेवा हा धंदा करता तुम्ही? काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून मी अमित शहाना सांगतोय, तुम्ही सांगा या इकडे आणि मला हिंमत विचारताना बाजूबाजूला बसूया, जनतेसमोर फैसला होऊ द्या. तुम्ही 2014 साली जेव्हा आलात तेव्हा पेट्रोलची किंमत काय होती, आज काय झाली? डिझेलची काय होती, आज काय झाले? गॅसची काय होती, आज काय झाले? सगळ्या गोष्टी काढा. तुम्ही 2 कोटी लोकांना, तरुणांना दरवर्षी नोकरी देणार होता, किती जणांना मिळाले? एक सुद्धा नाही. पण यांच्या जाहिराती जोरात आहेत, म्हणजे 8,000 कोटी 10,000 कोटी हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून यांनी जमवलेच. पण न्यायालयाने जर का यांचं भांड फोडलं नसतं तर निकालाच्या आधी आणखीन 10,000 कोटींचे रोखे छापण्याची परवानगी या बोगस भेकड भाकड जनता पक्षाच्या सरकारने दिली होती. हे सगळं काय आम्हाला कळत नाही? आज संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश तुमच्या गॅरंटीच्या जाहिरातीने बरबटून तुम्ही टाकलेला आहात. कसली गॅरंटी? कुठून आणली ती पैसा? कुठून आणला था पैसा? सगळीकडे मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी? की वाटेल तेवढा पैसा खा आणि भाजपात या, काही होणार नाही, मोदी गॅरंटी आहे. अरे बेटा आ जाओ, कितना खाया तूने? 50 करोड. अच्छा चलो इसको नगरसेवक बनाओ. कितना खाया? 500 करोड़. हाँ इसको जरा मंत्री बनाओ. कितना खाया? 70,000. अरे अरे इसको तो चलो उप मुख्यमंत्री बनाओ. मैं खरच लाज वाटते हो, मला खरच लाज वाटते. म्हणजे जी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ती काय? शुरामी वंदिले. आणि भाजपची परंपरा आता झाली चोरामी वंदिले. चोर जेवढा मोठा तेवढं यांचं लोटांगण मोठं, घालील लोटांगण चोराच्या समोर. प्रश्न आम्हाला नाही आहे, प्रश्न तुम्हाला आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, मोदी शाह आणि भाकड जनता पक्षाला आहे. मी भाकड भेकड का म्हणतोय? भाकड एवढ्यासाठी म्हणतोय कारण ह्यांनी त्यांच्या पक्षातलं नेतृत्वच उभं करू शकले नाहीत. यांना सगळी बाहेरची माणसं घ्यावी लागतात म्हणून त्यांना मी भाकड म्हणतोय. भेकड का म्हणतोय? कारण स्वतःच्या हिमतीवरती यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. मैदानात लढाईला या म्हटलं तर यांचे घरगडी जे आहेत ईडी इन्कम टॅक्स CBI त्यांना पुढे पाठवून त्यांच्याकडून हे दमदाटी करतात, म्हणून हे भेकड आहेत, म्हणून हे भेकड आहेत. नाहीतर तुम्हाला वाटेल मी उगाच काहीतरी त्रागेने काहीतरी बोलतोय. त्रागेने नाही मी कधी बोलत, मी बोलतो ते नेहमी सत्याच्या आधारावरती बोलतो. आता समोर असाच आहे की 4 जून जेव्हा उजाडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार 300 पेक्षा जास्त जागा मिळून तिकडे दिल्लीत विराजमान होईल, होईल लिहून ठेवा तुम्ही. तुम्हालाच खोटं वाटते की काय? तुम्ही तेही दिवस आठवा की ज्या काळात संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार होते, 2, आणि तेव्हा त्यांना जवळ करायला कोणीही तयार नव्हतं, कोणी नव्हतं, कारण गोमूत्राचा एवढा वास यायचा, कोणी नको शी. पण आम्ही हिंदुत्वासाठी त्यांना जवळ घेतलं कारण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि आम्हाला असं वाटलं की आपले हिंदुत्वाचे विचार मिळत आहेत, पण यांचं हिंदुत्व हे बोगस नाही, हे गोमूत्रधारी निघालं आणि आमचं आपलं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तेव्हा 2 खासदार होते पण आम्ही लढत राहिलो, आपण सगळे लढत राहिलो, अब की बार, अरे बार बार आपटले तरी अब की बार. आणि कोणालाच कळलं नाही जेव्हा पहिल्यांदा 2014 साली, म्हणजे अटलजी मधला काळ सोडूनच द्या, ते येऊन गेलेच, पण 2014 साली मी स्वतः गेलो होतो. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते, प्रणव मुखर्जी सुद्धा चकित झाले होते की एवढ्या 30 वर्षानंतर, जवळपास 30 वर्ष झाली असते, पहिल्यांदा एका पक्षाचं सरकार देशात आलं. 2019 साली आणखीन 300. जर 2 खासदार असलेल्या पक्षाचे 300 होऊ शकतात तर 300 खासदार असलेल्या पक्षाचे 2 पुन्हा होऊ शकत नाही. आणि माझी देवाकडे प्रार्थना आहे की यांचे 2 खासदार कोण आपल्याला माहिती आहे ते यावेत, तेवढे 2 यावेत.
आणि समोर इंडिया आघाडीचं सरकार असावं, तर दोघांना आपण प्रश्न विचारू, बोलो 10 साल में क्या किया, द्या उत्तर. जसं तुम्ही चाय पे चर्चा केली होती, अहो एवढी बोगस सगळी बोगसगिरी केली यांनी की विदर्भात मी जेव्हा गेलो होतो यवतमाळमध्ये, ते दाभडी म्हणून एक गाव आहे, 14 साली मोदीजी गेले होते आणि चाय पे चर्चा, मग ते चाय पे चर्चा म्हणजे चहामध्ये साखर किती टाकायची, दूध कसं टाकायचं सगळं झाल्यानंतर, मग मोदींनी त्यांना सांगितलं की इथे काय जास्त पीक कोणतं आहे, सगळ्यांनी सांगितलं कापूस, मग त्यांना सांगितलं मी तुम्हाला इथे कापसासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देईन, निर्माण करून देईन, दिले सगळ्यांनी पटापटा मतं दिली. मत दिल्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांनी पत्र पाठवायला सुरुवात केली प्रधानमंत्री कार्यालयात, काय होऊ नाही चू नाही, मग तिथले शेतकरी उठले आणि प्रधानमंत्र्यांना भेटायला दिल्लीत गेले, भेटायला कसले देतात, लांबच्या लांब अडवले आणि परत पाठवून दिले. मधल्या काळात पंतप्रधान जेव्हा यवतमाळ त्या गावाच्या इकडे आले, ते शेतकरी जायला निघाले, पोलिसांकडनं त्यांना असं अडवून टाकले की पंतप्रधान त्यांना दिसलेच नाहीत, ही मोदींची गॅरंटी. त्याच्यानंतर मध्ये एक ती जाहिरात आली, ती जाहिरात आल्यानंतर या चॅनलवाल्यांनी ती कोण महिला आहे त्या महिलेचा शोध घेतला, आणि शोध घेतल्यानंतर त्या महिलेच्या घरी गेले, तर साधी 8x8 10x10 खोली, त्या महिलेला मोठा फोटो दाखवला पेपरमध्ये पहिल्या पानावर आलेला, काय तिचं नाव लक्ष्मीबाई वगैरे असेल, कलावती नाही लक्ष्मीबाई असेल, आणि तिला सांगितलं आपका फोटो आया आहे, तिले हां फोटो आया आहे, कुछ लोगों ने मुझे कहा कि आपकी तस्वीर आई है, तोला अच्छा कब कब मैंने मालूम कब लिया फोटो, हम गाँव काम के लिए गए थे, शायद वहां से आते आते लिया होगा, तोला अच्छा ये घर आपका है, हाँ मेरा घर है, तोले आपको ये प्रधानमंत्री आवास योजनेत मिळाले, तोले नाही हे माझं भाड्याचं घर आहे, 500 रुपये मी भाडं देते, आणि त्याच्यात लिहिलं होतं की ह्या बाईसारख्या आणखी 3 लाख लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळाली. तुम्ही जे कलावती म्हणता ते वेगळं आहे, कलावती ते अमित शाह लोकसभेत बोलले होते, कलावतीला घर मोदींनी दिलं, पाणी मोदींनी दिलं, वीज मोदींनी दिली, आणि कलावतीचा इंटरव्ह्यू घेतला तो यांनी काही दिलं नाही, मला दिलं ते सगळं राहुल गांधींनी दिलं. पण आपण फसतो, जसं त्या पातंजलीच्या जाहिरातीने फसलो, त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता तुम्ही छापा, माफीनामा छापा, तसं उद्या आपलं सरकार आल्यानंतर यांना सांगावं लागेल की तुम्ही जेवढ्या मोठ्या जाहिराती केल्या सगळ्याचा माफीनामा तुम्ही छापा. आता मोदी गॅरंटी, 10 वर्षात काही केलं नाही हीच आमची गॅरंटी, पुढच्या 10 वर्षात काहीच करणार नाही दुसरी गॅरंटी. पण काय बोलतायत, किती बोलतायत, हे जे काय झालं आतापर्यंत तो म्हणे ट्रेलर होता, ट्रेलर म्हणजे पिक्चर किती भयानक असेल, पिक्चर किती भयानक असेल, गॅसच्या किमती आजपर्यंत एवढा वाढला ट्रेलर होता, पिक्चरमध्ये तो आणखीन 5000च्या वरती जाईल. डाळी कडाडल्यात, सगळंच कडाडलेलं आहे, आणि हा नुसता ट्रेलर असेल तर पिक्चर किती भयानक असेल, आणि असा पिक्चर तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. गेल्या वेळेला माझी चूक झाली, खरंच चूक झाली, मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. मला असं वाटलं होतं की आज नाही तर उद्या हे सुधारतील, पण सुधारायचं नाव नाही घेत, उलटा आता घरात घुसून घर फोडायला लागलेले, घर फोडतायत, कुटुंब फोडतायत, कुटुंबाच्या कुटुंब बदनाम करून टाकतायत, आणि सगळे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्यांचे चेले चपाटे, यांना लाज नाही लज्जा नाही, स्वतःचे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर हे दुसऱ्यांची बदनामी करतायत, आणि बदनाम केल्यानंतर स्वतःच्या पक्षात घेऊन हे तुम्हाला त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मत म्हणजे मोदींना मत. किती वाईट प्रकाराने हे सगळं चाललेलं आहे. त्या सुधीर मुनगंटीवारांचं एक ते भाष्य, त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदींच्या व्यासपीठावर मोदी असतील नसतील मी बघितलं नाही, पण आपण रक्षाबंधन, भाऊबीज, बहीण भावाचं नातं किती पवित्र मानतो. मोदीने आमच्या गद्दार त्या ताईकडनं राखी बांधून घेतली होती, नंतर त्या राखीचं काय झालं माहित नाही, कारण तिकीटच कट केलं. ते नागेश तो आपल्या तुमच्या ना तुमच्या बाजूच्या वॉर्डातल्या, संजय देशमुखच्या इथल्या. पण त्या मुनगट्टीवाराने तुम्ही व्हिडिओ तर जरूर बघा, बहीण भावाच्या नात्यावरती एवढं विकृत बिभत्स जी या भाकड ब्याकली जनता पक्षाची मानसिकता आहे ती त्या सुधीर मुनगंटीवारांच्या तोंडातून बाहेर पडले मुद्दामून बघा, आणि अशी मानसिकता असलेली माणसं ही आपल्या देशाची राज्य करते हे देशाला नव्हे जगाला आपल्याला नाव सांगायला लाज वाटायला पाहिजे. आपण ही अशी सगळी मानसिकतेची माणसं सडलेली कुजलेली, म्हणून मी इथल्या भाजपच्या त्या लोकांना सांगतोय, संघाच्या त्या लोकांना सांगतोय, अजूनही आपण ज्या हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो आहोत ते हिंदुत्व मी सोडलेलं नाही,
माझ्यावरती झालेले ते जे काही संस्कार आहेत ते मी सोडलेले नाहीत. आणि मला असं वाटतं आपण आलो होतो ते त्या हिंदुत्वासाठी एकत्र आलो होतो, यांच्या या हिंदुत्वासाठी नाही. हे सगळं हडप 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 मी आणि मीच, म्हणजे मी 14 साली पंतप्रधान झालो, 19 पण होणार, 24 होणार, 47 होणार, अरे बाबा थांब, कुठेतरी ब्रेक मार, आपटशील कुठेतरी. तर त्यांना सुद्धा सांगतोय की हे जे काही संकट आहे, हुकुमशाहीचं जे संकट आहे, हे संकट केवळ आमच्यावरती नाही तुमच्यावरती सुद्धा आहे. आणि यांना जी घटना बदलायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, ती एवढ्यासाठी बदलायची आहे की एक साधा माणूस दलित कुटुंबात जन्मलेला तो एवढा बुद्धिमान आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची, हेच ते मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदू तो म्हणतो ते हे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या साध्या माणसाने पण बुद्धिमत्तेने अफाट असणार त्या महामानवाने लिहिलेली घटना यांना बदलून टाकायचे म्हणून यांना 400 पार पाहिजे. तरी एक बरं आहे की हे जेव्हा 400 पार म्हणतात तेव्हा लोक काय म्हणतात, अरे मोठ्याने बोला ना, तडी पार. आणि त्यांना आता तडी पार केल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, गेल्या वेळेला माझी चूक झाली खरं झाली, पण या वेळेला ती चूक होणार नाही. विनायक राऊत तेच आहेत, चिन्ह त्यांनी चोरलं असलं तरी आता ही मशाल भडकलेली आहे, मशाल भडकलेली आहे. धनुष्यबाण तुम्ही चोरला असाल, पण त्यांनी दुसरा जो एक कट केला की शिवसेना आणि कोकण, शिवसेना आणि सिंधुदुर्ग हे घट्ट असलेलं नातं त्यांनी इथून धनुष्यबाणच गायब करून शिवसेना तुमच्या मनातनं हृदयातनं काढण्याचा प्रयत्न करतात. मान्य आहे तुम्हाला? आजपर्यंत आम्ही तुम्हाला साथ दिली, आजपर्यंत आम्ही तुमचं कमळ हातात धरलं होतं तेव्हा सुखावलात, मशालीची धग काय असते ते बघा. आणि ती मशालीची धग जरा मला इथे सुद्धा बघायची, तुमच्या मनात जर मशाली पेटलेल्या असतील तर काल मी कोल्हापूरमध्ये सांगितलं तेच करतो, मोबाईलचे टॉर्च जरा ऑन करून दाखवा मशाली, दाखवा. आणि ते गाणं लाव, मुद्दाम लाव, जय भवानी जय शिवाजी आम्ही बोलणार. बघा चला, दुष्ट शक्ती जाणण्या मार्ग स्पष्ट धावण्या, दुष्ट शक्ती मार्ग स्पष्ट धावण्या. आता आमची पेटली आहे मशाल, आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, शहा मोदी अदानीचा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.